हॅलो फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं माझ्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आमची इथं काहीतरी कार्यक्रम आहे आणि कोण कोण आले कार्यक्रमासाठी नक्कीच बघा. हे बघा, हाय गुड्डू, गुड्डू हाय कर. हे बघा राणी मावशी, ब्लॉसम त्यांना आवडते. इथे बघा आमचा आरुष मस्त आमच्या गावाकडे झाडाच्या पारांवर बसून मस्त खेळतोय. तो पहिल्यांदाच आलाय आमच्या गावाकडे. आणि इथे बघा मस्त मंडप टाकलाय, समोर बिर्याणी बनवतात आहे. आणि इकडे झाडाखाली मामा बाबा बसले. हे बघा आमची राणी मावशी, आता समी कोथिंबीर निवडून झालेली आहे आणि घरात खूपच काम करत आहे. ते बघ राणी मावशी छान दिसते बघ. इथे बघा आता यांना सगळ्यांना भूक लागली आहे. गुड्डूला, अनुष्काला, ब्लॉसमला. ब्लॉसमसाठी भात बनवलं होतं, आता हे सगळे खातात ते. इकडे बघा समोर आमची आजी बाबा मामा वगैरे बसले मस्त झाडाखाली. इथे फादर आता निसा सुरू करत आहेत. आणि हे बघा आमच्या गावाकडचे सर्व लोक आले. इथे मी सरांचा सत्कार केला आणि माझ्या भावाने फादरांचा वगैरे सत्कार केला. आणि गावाकडे आमचे शेजारी फादर सुभाष आणि सिस्टर उज्ज्वला यांच्या समेत आलेले गुरुजी यांचा देखील गुलाब पुष्प देऊन सत्कार करा. मी भगवान त्याच्या विनंती करेल की त्यांनी पुढे यायचं आणि गुरुजींना गुलाब पुष्पगुच्छ द्यायचं आहे. इग्नाती पावशी गुरुजी यांचा सत्कार या ठिकाणी भगवान त्याची करतील. त्याचबरोबर या ठिकाणी आलेले सर्व आपले या ठिकाणी परिसरातील ख्रिस्ती बांधव यांचं पुन्हा एकदा मी थोरात परिवाराच्या वतीनं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत आणि आभार. आता इथे सत्कारचा कार्यक्रम वगैरे झालाय. आता इथे सर्व जेवायला बसले आहेत आणि जेवणासाठी आम्ही बिर्याणी ठेवलं होतं, चिकन बिर्याणी. आणि रात्री आम्ही भजनाचा पण कार्यक्रम ठेवलेला होता. की बघा राणी मावशी, माझा भाऊ आणि इथे भजनी मंडळ पण आले. आणि ही आमची फॅमिली आणि हे तिथे राहतात त्या शेजारच्या बायकासुद्धा होत्या. माझी आजी, माझे मामी भेंड्याला राहतात त्या पण होत्या. अशा प्रकारे चांगला प्रोग्राम झाला. अशा प्रकारे माझ्या मम्मी पप्पाच्या गावाला अशा प्रकारे कार्यक्रम झाला आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम झाला. जेवण पण चांगलं होतं. आणि हा व्हिडिओ कार्यक्रमानंतर मला वाटतं 8 ते 10 दिवसानंतर येत आहे, कारण मला हा व्हिडिओ टाकायला खूपच उशीर झाला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.